नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. तुम्ही विचार करत आहात का मी हे काय करते, आजचा विषय काय आहे? चला मी तुम्हाला सांगूनच टाकते. आजचा विषय आहे वेगाने कसे लिहायचे. खूप विद्यार्थी तक्रार करतात की त्यांचे हस्ताक्षर चांगले आहे, त्यांना पूर्ण उत्तर येतात, पण त्यांचा पेपर वेळेवर पूर्ण होत नाही. आपल्या लिहिण्याच्या वेगामुळे हे होते. जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर सांगा की आपण असे काय करू शकतो ज्याने आपला लिहायचा वेग वाढेल. चला बघूया. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे टूल जिचा आपण लिहिण्यासाठी वापर करतो, म्हणजेच पेन किंवा पेन्सिल. यासाठी हलक्या म्हणजेच लाईट वेट पेनाचा उपयोग करा, जो तुम्हाला खूप इझिली लिहायला मदत करेल. ज्या लाईट वेट पेनाचा उपयोग करत आहात त्यानेच सराव करा आणि परीक्षेच्या वेळी सुद्धा त्याच पेनाने लिहा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पेनाचे टोपन पेनाला लावू नका, आपल्याला एक्स्ट्रा वेट नको आहे. मित्रांनो, वेगाने लिहिण्यासाठी आपल्याला आपल्या बोटांना आणि हातांच्या पेशींना ट्रेन करावे लागेल. आपण हे कसे करू शकतो? खेळाडू त्याच्या धावण्याचा वेग कसा वाढवतात? ते सतत सराव आणि ट्रेनिंगनेच त्यांचा स्टॅमिना वाढवतात. आपल्याला सुद्धा हेच लॉजिक वापरायचे आहे. सराव करूनच आपल्याला वेगाने लिहायला जमेल. तर आता आपण सुरुवात कशी करणार? सगळ्यात पहिले कोणतेही नवनीत पुस्तक किंवा स्टडी मटेरियल मधून रिटर्न मॅटर एका पेपरवर कॉपी करून लिहा आणि हे पहा की ते पूर्ण पान लिहायला किती वेळ लागतो. समजा तुम्हाला 5 मिनिट लागली. आता तुम्हाला परत तेच लिहायचे आहे, पण यावेळी वेग वाढवायचा आहे आणि बघा की आपण आधीपेक्षा कमी वेळात लिहू शकतो की नाही. तुम्हाला हीच कृती करायची आहे जोपर्यंत तुम्हाला कॉन्स्टंट किंवा फिक्स टाइम मिळत नाही. पण तुमचे हस्ताक्षर चांगले येईल या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. तुम्हाला वेग आणि हस्ताक्षर या दोघांचा बॅलन्स ठेवायचा आहे. आता आपल्याला याच वेगाने जास्त वेळ लिहिण्याचा सराव करायचा आहे. तुम्हाला थकवा आल्यावर तुम्ही ब्रेक नक्की घ्या, पण कमीत कमी 2 ते 3 तास सलग लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला परीक्षेला इतकाच वेळ मिळतो. आपल्याला आधीपासूनच तयार राहायचे आहे. पण मित्रांनो, आपण परीक्षेच्या वेळी पुस्तकातून कॉपी करू शकत नाही, आपल्याला विचार करून लिहावे लागते. तर तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर लगेच मनात उत्तराचा फ्लो ठरवून ठेवा, मग लिहायची सुरुवात करा. तुम्ही आधीच्या वर्गाच्या प्रश्नपत्रिका देखील सोडवून सराव करू शकता आणि वेग वाढवण्यासाठी कोणाला तरी उत्तरे डिक्टेट करायला देखील सांगू शकता. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याच्या वेगाशी तुमचा लिहिण्याचा वेग मॅच होतो का ते पहा. लिहिताना पेन किंवा पेन्सिलची पकड हलकी ठेवा. खूप जास्त जोर लावून किंवा दाबून लिहू नका, त्याने स्नायू ताणतात आणि तुम्ही खूप लवकर थकता. हलकी पकड आणि साधारण दबाव यामुळे तुम्ही न थकता जास्त वेळ लिहू शकता. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त मोठे अक्षर काढू नका, कारण त्याला पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. तुम्ही नॉर्मल अक्षर काढा. या सर्व टिप्स सोबत तुम्ही काही व्यायाम सुद्धा करू शकता, जसे की तुम्ही स्माइली बॉल्स पाहिले असतील. तुम्ही याला दाबा आणि रिलॅक्स करा. क्वीज अँड रिलॅक्स असे 4 ते 5 वेळा करा. नंतर 4 ते 5 नाणी टेबलावर ठेवा आणि त्यांना एक एक करून उचलून परत ठेवा. हे करताना आपल्या या 3 बोटांचा वापर करा. आता रफ पेपरचा उपयोग करून छोटे छोटे बॉल बनवा आणि लक्षात ठेवा की तुम्हाला परत त्याच 3 बोटांचा वापर करायचा आहे. एक पेन्सिल पकडा. त्याच प्रकारे जशी आपण लिहिताना पकडतो आणि तिला हळूहळू पुढे मागे सरकवा, परत पुढे मागे सरकवा. आता एक रबर बँड घ्या, अशा प्रकारे आपल्या हातात टाका. आता बोटांना स्ट्रेच करा, मग रिलॅक्स करा.
आता ही कृती 3 ते 4 वेळा करा। तर मित्रांनो, तुम्ही हा व्यायाम नक्की ट्राय करा आणि आपल्या हातांना आणि बोटांना ट्रेन करा, जेणेकरून न थकता तुम्ही जास्त वेळ लिहू शकता। आम्हाला आशा आहे की तुम्हाला या टिप्स नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्ही या टिप्सचा उपयोग नक्कीच कराल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।